नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. आज आपण महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियमामध्ये महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियमामध्ये झालेल्या सुधारणा की ज्या महाराष्ट्र शासन राजपत्र जे 24 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे त्या सुधारणांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या ज्या सुधारणा आहेत या महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई सेवा प्रवेशामध्ये झालेल्या आहेत. या सुधारणांमध्ये पहिला संपूर्ण पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती कशा स्वरूपाची असेल याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम शारीरिक चाचणी जी आहे ही 100 गुणांसाठी आहे. जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करतात अशा उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता चाचणीसाठी उपस्थित असणं आवश्यक असेल आणि या शारीरिक चाचणीमध्ये 3 घटकांचा समावेश आहे. 5 किलोमीटर धावणे 50 गुणांसाठी असेल, 100 मीटर धावणे 25 गुणांसाठी असेल, गोळाफेक 25 गुणांसाठी असेल. त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ही लेखी परीक्षा किंवा लेखी चाचणी ही 100 गुणांसाठी असणार आहे. जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान 50% गुण मिळवतील या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामध्ये त्या संबंधित प्रवर्गासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या 1:10 प्रमाणात उमेदवार हे लेखी परीक्षेस पात्र ठरवले जातील. ही लेखी परीक्षा 1:10 प्रमाणात, याचा अर्थ जर समजा एका प्रवर्गासाठी म्हणजे समजा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 10 जागा राखीव आहेत तर लेखी परीक्षेसाठी 10x10 म्हणजे 100 उमेदवार लेखी परीक्षेसाठी बोलवले जातील. लेखी परीक्षेच्या स्वरूपामध्ये तसा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लेखी परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच MCQ टाईप प्रश्न आणि खाली 4 पर्याय अशा स्वरूपाची असेल. लेखी परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल आणि याच्यासाठी कालावधी हा 1.5 तासाचा म्हणजेच 90 मिनिटांचा असेल. उमेदवारांना लेखी चाचणीमध्ये सुद्धा किमान 40% गुण मिळवणं आवश्यक आहे आणि मग त्यानंतर शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा यामधील 200 गुणांच्या पैकी विद्यार्थ्यांना जे गुण प्राप्त झाले असतील त्यामधून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल किंवा अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामध्ये शारीरिक चाचणी 100 गुणांसाठी आहे, लेखी चाचणी 100 गुणांसाठी आहे. परंतु जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस शिपायासाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र महत्वाचा बदल झालेला आहे. त्यामध्ये शारीरिक चाचणी 50 गुणांसाठी आहे व लेखी परीक्षा 100 गुणांसाठी आहे. ही बाब सुद्धा सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावी. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.